मी सर्व पत्रकारांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आपण अधिवेशन काळामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं आणि लोकांपर्यंत सभागृहाचं कामकाज पोहोचवण्याचं देखील काम केलं। खरं म्हणजे हे अधिवेशन अतिशय सक्सेसफुल झालं। एकही दिवस सभागृह तकूब झालं नाही आणि जवळपास 13 दिवस कामकाज झालं आणि 27 विधेयक मांडली, 17 विधेयक मंजूर झाली आणि जवळपास 41,243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या देखील मांडण्यात आल्या आणि खऱ्या अर्थाने मी मगाशी देखील म्हणालो की अख्ख्या अधिवेशनामध्ये जेवढे विषय चर्चेत आले त्याहीपेक्षा अधिक विषय आज अंतिम आठवड्यामध्ये देखील विरोधी पक्षाने मांडले होते। म्हणजे खरं म्हणजे अंतिम आठवडा हा राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो आणि राज्यातल्या जनतेचं त्याच्यावर लक्षही असतं। तसं सभागृहातल्या कामकाजावर सर्वसामान्य जे काही आपले नागरिक आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, सर्वच जे विभाग आहेत या सर्वांचंच लक्ष असतं की अधिवेशन काळामध्ये कुठली कुठली विधेयकं मंजूर होतात, काय जनहिताचे निर्णय होतात आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत याच्यावर सभागृहाच्या कामकाजावर देखील सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष असतं। परंतु अंतिम आठवडा आपण पाहिला त्या अंतिम आठवडा देखील देण्यामध्ये विषय त्याच्यामध्ये देण्यामध्ये देखील विरोधी पक्ष गोंधळलेला वाटला, विरोधी पक्ष आत्मविश्वास गमावलेला वाटला। खऱ्या अर्थाने आपणही पाहिलं की यावेळचं अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अतिशय म्हणजे आपले अध्यक्ष देखील विधानसभेच्या उपसभापती नीलमताई आणि झालेलं कामकाज जर पाहिलं तर हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं। या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ, इकडे चंद्रकांतदादा आपल्या वरच्या सभागृहात देखील ते सगळं कामकाज यशस्वीपणे करण्यामध्ये त्यांचंही योगदान आणि सर्वच इतर सर्व मंत्री यांनी वेळ दिला आणि मंत्री नाही म्हणून सभागृह यावेळेस कुठे बंद पडलं नाही। सर्व मंत्र्यांनी योगदान दिलं, सर्व आमदारांनी देखील आपापल्या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले महत्त्वाचे विषय जे आहेत या अधिवेशनामध्ये मांडले, त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम केलं। मग प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असेल, विविध आयुध आहेत, औचित्याचे मुद्दे आहेत, अशा विविध आयुधाच्या माध्यमातून या ठिकाणी आपापल्या मतदारसंघ किंबहुना राज्याच्या एक धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली आणि एकंदरीत हे अधिवेशन जे आहे हे यशस्वी झालं असं या ठिकाणी मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि बाकी डिटेलमध्ये तर आपल्याला विधेयकं आणि या सगळ्या बाबतीमध्ये दररोजची माहिती आपल्याला अपडेट मिळत